नमस्कार मंडळी, मी वर्षा चौधरी तुम्हा सर्वांचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण नागपंचमीविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते, त्याचा आशीर्वाद घेतला जातो. आता आपण बघूया हा सण का साजरा केला जातो, यामागची कारणं काय आहेत किंवा परंपरा कोणती आहे नेमकी. खरं तर यामागची कारणं खूप नाममात्र लोकांनाच माहिती आहेत आणि आपल्या हिंदू संस्कृतीविषयी जास्तीत जास्त लोकांना समजावं यासाठी हा छोटासा प्रयत्न म्हणून आज मी नागपंचमीची संपूर्ण माहिती घेऊन आली आहे. श्रावण महिन्याला सणांचा महिना असं म्हणतात. या महिन्यात येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्याच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेचसे सण आहेत आणि प्रत्येक सणामध्ये कोणत्या ना कोणत्या वनस्पती किंवा प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नाग या प्राण्याबद्दल समाजामध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेद काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गावातील स्त्रिया एकत्र मिळून पारंपरिक वेशभूषा करून वारुळाला जाऊन वारुळाची पूजा करतात, नागदेवतेची पूजा करतात. पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांचे पिल्लांची चित्र काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून त्याची पूजा केली जाते. या सणाला विशेष गव्हाची खीर यापासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची तयारी केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते. शिवशंकर आपल्या गळ्यामध्ये नाग धारण करतात, तसेच भगवान विष्णू तर शेषनागावर पहुडलेले आहेत. गणपती तर आपल्या कमरेला नाग बांधतात. पुरातन कथांप्रमाणे नाग हे कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र आहेत. यातील 8 नाग प्रसिद्ध आहेत. त्या 8 नागांची नावे अशी: पहिला अनंत, दुसरा वासुकी, तिसरा पद्म, चौथा महापद्म, पाचवा तक्षक, सहावा कारकोटक, सातवा शंख, आठवा कुलिक म्हणजेच कालिया. तर हे जे नाग आहेत, हे नाग लोकांना त्रास द्यायला लागले म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडाकडून मारले जाल, आणि म्हणूनच करुण हा सापाला खातो. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून वाचला जावो हे उपवास करण्यामागचं एक कारण आहे. त्याचबरोबर भावाच्या उपवासा दिवशी हातावर 5 तरी ठिपके मेहंदीचे काढावेच लागतात. त्याचबरोबर 5 झोक्यांचा मान असतो आणि वारुळाची पूजा करून त्याभोवती फेऱ्या धरून बायका पारंपरिक गीत गातात. थोडक्यात काय तर नागाला भावाची उपमा दिलेली आहे, त्यामुळे नाग मारले जाणार नाहीत. जर नाग आपल्या आसपास कुठे आढळला तर त्याला सर्पमित्राच्या मदतीने अभयारण्यात नेऊन सोडावे. सापामुळे आपली जी अन्न साखळी आहे ती संतुलित राहते. सापामुळे उंदरांची संख्या आटोक्यात राहते. तो शेतकऱ्याचा मित्र देखील आहे. नागपंचमी सणाची समाजात जनजागृती जर प्रत्येकाने केली तर खऱ्या अर्थाने हा सण साजरा केला असं म्हणता येईल. नागपंचमीची एक कथा सुद्धा सांगितली जाते. या सणाची सुरुवात ही खूप प्राचीन काळापासून झालेली आहे. राजा परीक्षित नावाचा एक राजा होऊन गेला. एकदा काय झालं, हा राजा परीक्षित जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला असताना त्याला खूप तहान लागलेली. तेव्हा त्याला समोर एक झोपडी दिसली आणि तिथे त्याने पाहिलं शेजारी एक आश्रम होता. तिथे तो गेला. तो आश्रम एका ऋषीचा होता. तिथे ऋषी तपश्चर्या करीत बसलेले असताना या राजाने ऋषीला पिण्यास पाणी मागितलं. मात्र तपश्चर्येला बसलेल्या ऋषींनी राजाकडे लक्ष दिले नाही. यामुळे राजाला अतिशय राग आला आणि राजाने ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला एक साप टाकला. आणि जवळच त्या ऋषीचा पुत्र तिथे शेजारी बसलेला होता. त्याने ते पाहिलं व त्याला अत्यंत राग आला आणि त्याने राजाला रागात शाप दिला. तो शाप काय होता, हे राजा, तुला 7व्या दिवशी दक्षक नावाच्या सापाकडून सर्पदंश होईल आणि त्यातच तुझा मृत्यू होईल.
असा शाप ऐकताच राजा परीक्षित खूप घाबरला, व्याकुळ झाला। त्याने घरी येऊन आपल्या राजवाड्यात येऊन ही सर्व माहिती आपल्या कुटुंबियांना दिली। त्या राजाला एक मुलगा होता। या मुलाने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी एक मोठा यज्ञ सुरू केला आणि यज्ञ सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नाग येऊ लागले आणि स्वतःला झोकून त्या यज्ञामध्ये जीव देऊ लागले। त्यानंतर सर्व नाग अस्तिक ऋषींना शरण गेले आणि त्यानंतर अस्तिक ऋषींनी राजाच्या मुलाला सर्व काही जे झाले त्याबद्दल सांगितले। ही सर्व बाब लक्षात घेऊन त्यानंतर परिस्थिती समजावून सांगितली। म्हणूनच त्यानंतर राजाच्या मुलाने क्षमा मागून त्या दिवसापासून नागदेवतेची पूजा करण्यास सुरुवात केल्याने त्या दिवसापासून नागपंचमी श्रावण महिन्यातील शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो। तर यावर्षी नागपंचमी 13 ऑगस्ट 2021 शुक्रवारी आहे आणि यावेळी नागपंचमी पूजेचा मुहूर्त पहाटे 5:49 AM पासून सुरू होतो। तो 8:28 AM म्हणजे ड्युरेशन जो आहे कालावधी तो 2:39 आहे पूजेच्या मुहूर्ताचा। यासोबतच आणखी एक आख्यायिका सांगितली जाते। काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते। लहानपणी आपल्यापैकी बहुतेक जणांनी ही गोष्ट नक्की ऐकलेली असेल तुमच्या आजी आजोबांकडून की एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाने नागिनीची 3 पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशी ही समजूत प्रचलित आहे। त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत, कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाहीत, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही, असे काही नियम प्रथा आहेत। आणि जे कोणी श्रद्धाळू लोक आहेत ते नागदेवतेची पूजा करतात, त्याला दुधाचा आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवून गव्हाच्या खिरीचा सुद्धा नैवेद्य काही ठिकाणी दाखवला जातो व आपले रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते। नागपंचमीचा सण हा भावा बहिणीतलं नातं आणखी जास्त घट्ट करणारा सण आहे। त्याचबरोबर सासूरवाशिनी या सणासाठी माहेरपणाला येतात, कारण पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणावर सासूरवास केला जायचा सुनेला आणि त्या सगळ्या त्रासातून काही दिवसाची विश्रांती, कामातून थोडासा आराम मिळावा यासाठी कदाचित हे सण लावले असतील। आणि त्यावेळी TV किंवा मोबाईल अशी साधनं उपलब्ध नव्हती, त्यामुळे मग मनोरंजनासाठी वेगवेगळे झिम्मा, फुगडी, त्याचबरोबर भुलई असे खेळ खेळले जायचे। आणि आपली बहीण आपल्यासाठी उपवास करते यामुळे भावाला तिच्याविषयी आणखी जास्त आदर वाटू लागत असे असं मला वाटतं। तुम्हाला नेमकं या नागपंचमी सणाविषयी काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर ही होती नागपंचमी सणाविषयीची माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने माहिती। जर याच्यामध्ये काही माझं चुकलं असेल तर त्यासाठी क्षमस्व। जर तुम्हाला ही माहिती संयुक्तिक वाटत असेल तर तुम्ही तुमच्या नवीन जनरेशनला ही माहिती पास ऑन करू शकता किंवा इतरांसोबत शेअर करू शकता। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनवर हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। व्हिडिओला पूर्णविराम देण्यापूर्वी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।